नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल चॅनलवरती आपणा सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपले मार्च महिन्यातील डेली क्विजचे हे सातवे लेक्चर असून या लेक्चरमध्ये आपण 16 ते 18 मार्च दरम्यानचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर फॉर्मॅटमध्ये बघणार आहोत. लेक्चरची PDF तुम्ही विजन स्टडीच्या डाउनलोड सेक्शनमधून डाउनलोड करू शकता. त्यासोबतच विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा लेक्चरची PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल. सध्या आपल्या विजन स्टडीवरती कंबाईन बॅचच्या ॲडमिशन सुरू आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच या बॅचमध्ये प्रवेश घ्या. त्यासोबतच रिव्हिजन बॅचच्या ॲडमिशन्स पण ओपन आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच रिव्हिजन बॅचलासुद्धा प्रवेश घेऊ शकता. डिटेल माहितीसाठी तुम्ही www.visionstudy.inला व्हिजिट करा. आता लेक्चरमधला पहिला प्रश्न आपण बघूयात. खालील योग्य विधान किंवा विधाने विचारात घ्या. अविधान, वर्ल्ड सिटी समिट म्हणजेच WCS 2020 आयोजन 5 ते 9 जुलै दरम्यान सिंगापूरमध्ये होणार आहे. बविधान, या समिटची यंदाची ही 5वी एडिशन असणार आहे. आपल्याला इथे योग्य विधान किंवा विधाने विचारात घ्यायला लावलेली आहेत. अविधान योग्य आहे. वर्ल्ड सिटीज समिट 2020 आयोजन सिंगापूरमध्ये करण्यात येईल 5 ते 9 जुलै दरम्यान. पण या समिटची यंदाची ही 5वी नाही तर 7वी एडिशन आहे. तर बविधान इथे चुकीचं आहे. पण आपल्याला योग्य विधान विचारले होते क्वेश्चनमध्ये, तर त्यामुळे फक्त ऑप्शन नंबर 1 हे आपलं आन्सर आहे. ही समिट दर 2 वर्षातून आयोजित करण्यात येते आणि सगळ्यात पहिल्यांदा समिटचं आयोजन 2008 करण्यात आलं होतं. म्हणजेच यंदाची या समिटची ही 7वी एडिशन आहे हे तुम्ही विसरू नका. आणि आयोजन सिंगापूरमध्ये होत आहे. तसेच थीम पण लक्षात ठेवा. थीम आहे लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज अडॅप्टिंग टू अ डिस्टप्टेड वर्ल्ड. तर थीम पण खूप मस्त आहे, लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज अडॅप्टिंग टू अ डिस्टप्टेड वर्ल्ड. तर थीम, आयोजन आणि एडिशन या 3 गोष्टी लक्षातच ठेवा. थीम आपण आताच बघितली, एडिशन 7वी आहे आणि आयोजन सिंगापूरमध्ये करण्यात येईल. ओके, आता पुढला क्वेश्चन. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने अलीकडेच 115 यंग ग्लोबल लीडरची नवीन यादी जाहीर केली. या यादीमध्ये किती भारतीयांचा समावेश होतो? ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 5. तर 5 भारतीयांचा समावेश होतो. जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 115 यंग ग्लोबल लीडरची यादी जाहीर केली आहे. आणि एक मुख्य म्हणजे 40 वर्षाखालील आहे ते सगळेजणं. जे 5 जणांचा समावेश होतो, ज्या 5 भारतीयांचा समावेश होतो, त्या 5 जणांची नावं आपण बघू. पहिलं तर बायजू क्लासेसचे जे संस्थापक आहे बायजू रवींद्रन. त्यानंतर झोमॅटोचे सहसंस्थापक गौरव गुप्ता. त्यानंतर तारासिंग वाचनी, अंतरा सिनियर लिव्हिंगचे CEO आहेत ते. त्यानंतर विनती मुत्रेजा, ज्या MD आणि CEO आहेत विनती ऑर्गॅनिक्स लिमिटेडचे. त्यानंतर स्वप्नन मेहरा जे CEO आहेत IORA इकॉलॉजिकल सोल्युशनचे. तर हे 5 जणांची नावं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडरच्या नवीन यादीमध्ये आहेत. तसंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्याचं हेडक्वार्टर आपल्याला माहिती पाहिजे. हेडक्वार्टर आहे स्वित्झर्लँडला कलोनीमध्ये. ओके, तर हेडक्वार्टर कुठं आहे हे विसरू नका. पुढला क्वेश्चन बघूयात आता. अलीकडेच जनेज जानसा यांनी डॅश देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. तर उत्तर आहे याचं स्लोवेनिया. तर स्लोवेनिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून जनेज जानसा यांनी नुकतीच शपथ घेतली. स्लोवेनिया हा जो देश आहे तो एक सेंट्रल युरोपियन देश आहे. याचे कॅपिटल आहे ल्युबेनिया. ओके, इथे तुम्हाला वेस्टला इटली दिसतो. म्हणजे वेस्टला बघा इटली या शहराची बॉर्डर. त्यानंतर ऑस्ट्रिया आहे नॉर्थला. त्यानंतर हंगरी आहे इथे नॉर्थ ईस्टला. क्रोएशिया दिसतो आपल्याला इथे साऊथ ईस्टला. ओके, तर स्लोवेनिया या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून जनेज जानसा यांनी शपथ घेतली आहे. आणि त्या कंट्रीची कॅपिटल काय आहे तर ल्युबेनिया. ओके, पुढला क्वेश्चन बघूयात आता. आशियाई चषक 2023 या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, चीन. तर चीनमध्ये आशियाई चषक 2023 या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन होणार आहे. हे आयोजन AFC म्हणजे एशियन फुटबॉल कन्फेडरेशन यांच्याकडून करण्यात येणार. जून ते जुलै या दरम्यान हा जो ही जी स्पर्धा आहे ती खेळला जाईल. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा खेळ आणि त्याच्या आयोजनावरती क्वेश्चन बघितले आहे. तर तुम्ही हा सुद्धा क्वेश्चन तिथे लिहून टाका. म्हणजे तुम्हाला एकाच वेळी हे सगळेचे सगळे मिळून जातील. कुठला खेळ कुठल्या देशामध्ये आयोजन, म्हणजे कुठल्या खेळाचं कुठल्या देशामध्ये आयोजन होणार आहे. तर ओके, आता पुढला क्वेश्चन बघूया आपण. नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर 2, भूषण धर्माधिकारी.
तर भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. थोडक्यात माहिती बघूया आपण यांच्याविषयी. त्यांचा जन्म नागपूरमध्ये झाला आहे. तसंच त्यांचं शिक्षण शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी नागपूरमध्येच कम्प्लीट केलं. त्यानंतर त्यांनी 1977 BSc पदवी घेतली आणि 1980 त्यांनी विधीची पदवी घेतली नागपूर विद्यापीठातून. त्यानंतर त्यांनी 1980 नागपूर उच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू केली. तसेच त्यांनी राज्य सरकारची विविध महामंडळे, उद्योग, कर्मचारी संघटना यांचे खटले कामगार न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत लढवले. 15 मार्च 2004 मुंबई उच्च न्यायालयात ते अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून विराजमान झाले आणि 12 मार्च 2006 ते न्यायमूर्ती झाले आणि त्यांची नियुक्ती आता करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी. ओके, तर त्यांचं नाव काय आहे? भूषण धर्माधिकारी, नाव विसरू नका. पुढला क्वेश्चन बघूया आता. नॅशनल व्हॅक्सिनेशन डे केव्हा साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे याचं 16 मार्च. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा जे दिवस बघितले ते सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. आणि हा दिवस आहे नॅशनल व्हॅक्सिनेशन डे, जो आपण 16 मार्चला साजरा करतो. ओरल पोलिओ व्हॅक्सिन सर्वप्रथम 16 मार्च 1995 देण्यात आली होती आणि हाच दिवस आपण नॅशनल व्हॅक्सिनेशन डे म्हणून सेलिब्रेट करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पोलिओ हा एक व्हायरल डिसीज आहे, एंट्रो व्हायरसमुळे तो होतो. आणि ही सुद्धा गोष्ट तुम्हाला माहिती असेलच की 2014 आपल्या हुनी इंडियाला पोलिओ फ्री कंट्री म्हणून घोषित केलेला आहे. ओके, पुढला क्वेश्चन बघूया आता. नुकतीच डॅश यांची युगांडा या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर 1 A. Ajay Kumar. तर A. Ajay Kumar यांची युगांडा या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युगांडा हा जो देश आहे इथे तुम्ही बघू शकता मॅप युगांडा या देशाचा. ही एक लँडलॉक कंट्री आहे ईस्ट आफ्रिकेमधील आणि याच्या ईस्टला केनिया हा देश आहे. त्यानंतर इथे नॉर्थला बघा साऊथ सुदान, वेस्टला डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, त्यानंतर इथे रवांडा हा देश आहे साऊथ वेस्टला आणि साऊथला आहे टांझानिया. आणि या कंट्रीची कॅपिटल काय आहे तर कंपाला. ओके, आणि या कंट्रीचे म्हणजे युगांडा या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचं नाव आहे A. Ajay Kumar, जे 2001 बॅचचे IFS अधिकारी आहेत. ओके, आता पुढला क्वेश्चन बघूयात आपण. नुकताच उत्कृष्ट महिला पत्रकारासाठी 2019 चमेली जैन पुरस्कार खालीलपैकी कुणाला मिळाला नाही? कुणाला मिळाला नाही म्हणजे कुणाला मिळाला हे आपल्याला माहिती पाहिजे तेव्हा आपण याचा आन्सर देऊ शकतो. तर अ आहे प्रियंका दुबे, ब आहे रोहिणी मोहन आणि क आहे अरफा खानम शेरवानी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 फक्त अ. तर प्रियंका दुबे यांना तो मिळाला नाही आहे, म्हणजेच रोहिणी मोहन आणि अरफा खानम शेरवानी यांना तो मिळालेला आहे. चमेली देवी जैन पुरस्कार हा जो पुरस्कार आहे याचं नाव आहे ना हे चमेली देवी जैन यांच्यावरून देण्यात आला आहे, ज्या स्वातंत्र्यसेनानी आहे आपल्या भारताच्या. तसेच एक महत्त्वाचा पॉईंट त्यांच्याविषयी लक्षात ठेवा की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगात जाणाऱ्या त्या पहिल्या जैन महिला आहेत. आणि हा जो पुरस्कार आहे चमेली देवी जैन पुरस्कार हा महिला पत्रकारांना देण्यात येतो. ओके, तर या काही बेसिक गोष्टी होत्या या पुरस्काराविषयी. आणि हा जो पुरस्कार आहे तो आता 2019 मिळालेला आहे रोहिणी मोहन आणि अरफा खानम शेरवानी यांना. ह्या अरफा खानम शेरवानी ज्या आहेत त्या द वायरमध्ये आहे, म्हणजे द वायरच्या पत्रकार आहेत त्या. आणि रोहिणी मोहन या स्वतंत्र पत्रकार आहेत. तर ज्या साडीवाल्या आहेत त्या अरफा खानम शेरवानी आहेत आणि ज्या दुसऱ्या तुम्हाला दिसत आहेत तर त्या आहेत रोहिणी मोहन. तसंच हा जो पुरस्कार आहे तो सगळ्यात पहिल्यांदा 1981 निर्जा चौधरी यांना देण्यात आला होता. ओके, तर हा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. निर्जा चौधरी द इंडियन एक्सप्रेसच्या त्या पत्रकार आहेत. 1981 त्यांना देण्यात आला होता, म्हणजेच 1982 तो देण्यात आला. ओके, जसा हा 2019 आहे जो 2020 देण्यात आला तसंच तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ओके, पुढला क्वेश्चन बघूया आता आपण. नुकतेच प्रकाशित झालेले अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ द बायोग्राफी ऑफ मनोहर पर्रिकर पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर 3 वरील दोन्ही सद्गुरू पाटील आणि मायभूषण नागवेंकर. तर सद्गुरू पाटील आणि मायभूषण नागवेंकर हे अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ अ बायोग्राफी ऑफ मनोहर पर्रिकर या पुस्तकाचे लेखक आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मनोहर पर्रिकर ज्यांचं निधन झालं मागल्या वर्षी.
आणि ते आपल्या गोव्याचे माजी CM होते. तसेच 2014 ते 2017 या वर्षामध्ये ते डिफेन्स मिनिस्टर म्हणून त्यांनी काम केलं आहे. आणि एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे यंदा 2020 त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला होता. ओके, पद्मभूषण, तर हा पॉईंट विसरू नका, आपल्याला यावरती क्वेश्चन बनू शकतो. पुढला क्वेश्चन पण एक पुस्तकाचाच आहे, तो पण बघून घेऊ. अलीकडेच प्रकाशित झालेले माय एन्काउंटर्स इन पार्लमेंट बुक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर माय एन्काउंटर्स इन पार्लमेंट हे जे बुक आहे ते भालचंद्र मुंगेकर यांनी लिहिलं आहे. भालचंद्र मुंगेकर हे प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहे, तसेच ते राज्यसभेचे माजी सदस्यसुद्धा होते. इथे तुम्ही इमेजमध्ये बघू शकता, हे जे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा आपले हमीद अन्सारी, त्यानंतर शरद पवार, त्यानंतर हे कोण आहेत, सीताराम येचुरी, तर हे उपस्थित होते. ओके, तर हे जे पुस्तक आहे त्याचे लेखक कोण आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, तर तुम्ही लक्षातच ठेवा आहे, माय एन्काउंटर्स इन पार्लमेंट, भालचंद्र मुंगेकर. ओके, पुढला क्वेश्चन, जयराम कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले आहेत, ते प्रसिद्ध डॅश होते, तर ते प्रसिद्ध अभिनेते होते, तुमच्यापैकी भरपूर जणांना माहितीसुद्धा असेल. तर जयराम कुलकर्णी हे प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांचा जो जन्म आहे तो सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावामध्ये झाला होता. त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये 1956 नोकरी सुरू केली, त्यानंतर 1970 सुमारास त्यांनी आकाशवाणी नोकरीचा राजीनामा दिला आणि नंतर मग ते अभिनय क्षेत्राकडे वळले. आपल्याला माहिती असेल, आपण भरपूर त्यांचे मूव्ही बघितलेले आहेत, चल रे लक्ष्या मुंबईला, खट्टाळ सासू नाठाळ सून, खरं कधी बोलू नये, माझा पती करोडपती, अशी ही बनवा बनवी, रंगत संगत, इथे तुम्ही वाचा, भरपूर नावं आहेत. तर अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तर असे हे जयराम कुलकर्णी यांचं नुकतंच निधन झालं आणि ते प्रसिद्ध अभिनेते होते, तर हा एक पॉईंट लक्षात असू द्या. पुढला क्वेश्चन, नुकतीच डॅश यांचे गुगल क्लाउड इंडियाचे नवीन MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, करण बाजवा. तर करण बाजवा यांची गुगल क्लाउड इंडियाचे नवीन CEO आणि MD म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये पण काम केलं आहे, तसंच IBMमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांचं नाव आहे करण बाजवा. ओके, पुढला क्वेश्चन बघू आता आपण. अलीकडेच जननी नारायणन आणि रुंदा राठी या व्यक्ती चर्चेमध्ये होत्या, त्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, क्रीडा क्षेत्र. तर जननी नारायणन आणि रुंदा राठी या क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. आता त्या चर्चेमध्ये काय होत्या, तर कारण महिलांच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी ICC विकास पंचामध्ये म्हणजेच ICC डेव्हलपमेंट अंपायरमध्ये या दोघींची निवड करण्यात आली आहे. या दोन भारतीय महिला अंपायरचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचं नाव काय आहे, जननी नारायणन आणि रुंदा राठी. ओके, नाव पण विसरू नका, त्यांचं क्षेत्र पण विसरू नका आणि त्यांची निवड ICC डेव्हलपमेंट अंपायरमध्ये करण्यात आलेली आहे. ओके, ICC म्हणजे काय होतं, तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. चेअरपर्सन आहे शशांक मनोहर, हेडक्वार्टर दुबईला आहे आणि CEO आहे अने. ओके, तर एवढी इन्फॉर्मेशन तर आपल्याला माहिती पाहिजेच, तसंच त्यांची नावं पण विसरू नका, महत्त्वाचा क्वेश्चन होता हा. पुढला क्वेश्चन बघूया आता आपण. त्याच 128 कॉमनवेल्थ पॉइंट्स ऑफ लाईट अवॉर्ड खालीलपैकी कुणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जाधव पेयंग. तर जाधव पेयंग यांना 128वा कॉमनवेल्थ पॉइंट्स ऑफ लाइट अवॉर्ड मिळाला आहे. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. आणि हा अवॉर्ड तुम्ही विशेष करून लक्षात ठेवा, कारण इम्पॉर्टंट अवॉर्ड आहे. आता हे जे जाधव पेयंग आहेत, तर हे कोण आहेत, तर तुम्हाला कदाचित आठवतही असेल, आपण एक मागच्याच फेब्रुवारी महिन्याच्या डेली क्विझमध्ये यांच्याविषयीची इन्फॉर्मेशन बघितली होती, जेव्हा त्यांना स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार मिळाला होता 2020. ओके, तर यांच्याविषयीची माहिती पुन्हा एकदा आपण बघून घेऊ, म्हणजे तुमचीसुद्धा रिव्हिजन होईल. जाधव पेयंग हे आसाम राज्यामधून येतात, ते एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिस्ट आहेत. ओके, त्यांना आपल्या भारतामध्ये फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावरती भरपूर जे झाड आहेत त्यांची लागवण केली. त्यांचंच नाव म्हणजे त्यांचं मोलई हे एक दुसरं नाव आहे, म्हणजे ते मोलई नावाने पण ओळखलं जातं. तर त्यांचं नाव त्या फॉरेस्टला देण्यात आलं, मोलई फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं ते फॉरेस्ट. आता 2015 त्यांना पद्मश्री मिळालेला होता. 2020 त्यांना स्वामी विवेकानंद कर्मयोगी अवॉर्ड, जो फेब्रुवारी महिन्याच्या डेली क्विझमध्ये आपण बघितला, तो जाहीर झालेला आहे. तर आणि आता त्यांना मिळालेला आहे 128वा कॉमनवेल्थ पॉइंट्स ऑफ लाईट अवॉर्ड. ओके, आणि हा जो कॉमनवेल्थ पॉइंट्स ऑफ लाईट अवॉर्ड आहे,
तर ओके, हा तुमच्यासाठी तुम्ही होमवर्क घ्या. या अवॉर्डविषयी ना तुम्ही जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्च करून कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि ॲन्सर नक्की द्या, कारण यामध्ये तुमचाच फायदा आहे. जर तुम्ही स्वतः सर्च केला तर तुम्हाला जास्त वेळ ते लक्षात राहू शकतं. ओके, तर तुम्ही या अवॉर्डविषयीची इन्फॉर्मेशन कमेंट बॉक्समध्ये सर्च करून नक्की द्याल अशी मी आशा करते. आणि त्यात आपण स्टॉप घेऊया. जाता जाता पुन्हा तुम्हाला एक आठवण करून देते, तुम्ही सब्जेक्ट वाईज कोर्सकरिता सुद्धा आपल्या विजन स्टडीवरती ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशन्स ओपन आहेत, जसं की इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र. तुम्हाला जो काही विषय अवघड जात असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपण या विषयासाठी ॲडमिशन करायला पाहिजे, तर तुम्ही म्हणजे विषयावाईज पण ॲडमिशन घेऊ शकता. ओके, त्यासोबतच आपल्या कंबाईंड बॅचच्या ॲडमिशन्स पण पुन्हा ओपन करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच कंबाईंड बॅचला ॲडमिशन प्रवेश करा, कंबाईंड बॅचला ॲडमिशन घ्या. आणि डिटेल माहितीसाठी तुम्ही www.visionstudy.com व्हिजिट करू शकता. तर इथे आता आपण स्टॉप घेऊया, अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, जास्तीत जास्त उजळणी करा आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आरोग्याची काळजी घ्या. ओके, तर पुढल्या लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतलं, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज व्हिजिट visionstudy.in.